आपल्या भागामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं सोयाबीनचं पीक नष्ट नाबूद झालेलं आहे. आज सकाळी बऱ्याच गावचे फोन झाले की गावागावामध्ये 90% पाणी झालेलं आहे. नदीकाठचे ओढ्याकाठचे गावं तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं काम आहे. आणि म्हणून आमची मागणी आज आहे की सरकारने उन्हाळा दुष्काळ ताबडतोब जाहीर करावा, विमा कंपनीला निकष द्यावं की कुठलेही पंचनामे न करता सरसगट आत नुकसान झालं सगळी धरून विमा त्यांना शेतकऱ्यांना मिळायला पाहिजेत अशा प्रकारची घोषणा राज्य शासनाने परिपत्रक काढून करावी. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं की नुकसान झाल्यावर पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं बोलले होते की शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 उत्पन्न अनुदान देण्याचं काम करावं, आमची शासनाला एक विनंती की अतिशय दुष्काळ यावेळेस पडलेला आहे, पाणी भयंकर पडलेलं असल्यामुळं शेतकऱ्याचं जे अतोनात नुकसान झालं ते हेक्टरी 50,000 शेतकऱ्याला मदत द्यावी आणि विमा कंपनीला सरसगट विमा करण्याची त्यांना परिपत्रक काढून तशा प्रकारचे आदेश द्यावे. या मागणीसाठी आम्ही सगळेजण आज या ठिकाणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहोत की हे आलेलं संकट शेतकऱ्यावर त्यासाठी सरकारनं पाहिजे त्याप्रमाणे मदत करावी, कारण शेतकरी जिवंत राहिला तर सगळं जिवंत राहू शकतं. आणि म्हणून ही मागणी घेऊन आज आम्ही मुख्यमंत्र्याकडे कालच आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राज्याच्या मुख्य सचिवांना सुद्धा त्यांनी माहिती दिली आणि आज तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन करणार आहेत. आणि जर सरकार ताबडतोब नाही ऐकलं तर आपण सगळं रस्त्यावर उतरून या सरकारच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही, अधिकाऱ्यांना घेराव घालावं लागतील. जे काय करायचं तोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत तोपर्यंत जे पावलं आपल्याला उचलावं लागतील ते आपण सगळ्यांनी उचलणं गरजेचं राहील, तरच हे सरकार जागं होईल. अन्यथा आपण जर झोपून राहिलो तर हे सरकार आपली मदत करणार नाही याची जाणीव शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून आक्रमकतेनं आपण सातत्यानं सरकारला भाग पाडण्याचं काम करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय जय आमदार. मुसळधार स्वरूपाचा नद्या नाल्या एक झाल्यात, पूर्णा नदीच्या काठचे तर पूर्णपणे पिकं गेले, कयादूच्या काठची ती स्थिती आहे, पेनगंगेच्या काठची सुद्धा ती स्थिती आहे, पुढे नाले त्या काठच्या जमिनीत पूर्णपणे खड्डून सुद्धा गेल्या. पण उद्या परवा म्हणजे मागच्या आठवड्यात कापायलेलं सोयाबीन हे उभंच असल्यामुळं सतत पाणी पडल्यामुळं सोयाबीनला उभ्या सोयाबीनला मोड फुटत आहे आणि पूर्णपणे सोयाबीन आता कापायच्या कामी पडल असं वाटत नाही. म्हणून विमा कंपन्या ज्या हगळी करतात मुद्दा म्हणून शेतकऱ्यांना बुडवायचं त्यांची नियत आहे, यावर्षी पूर्णपणे सर्वे झाले असं गृहीत धरून 100% सर्वे झाले असं शासनानं एक परिपत्रक काढून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजेत, 100% विमा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर सरकारची जी मदत आहे जी केंद्र सरकारचे निर्देश आहेत त्याही पुढे जाऊन 100% नुकसान झाल्यामुळं शासनानं हेक्टरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना 8 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर टाकावी अशी विनंती मी शासनाला करतो. काल मी मुख्य सचिव महाराष्ट्राचे त्यांना सुद्धा निवेदन दिलं आणि त्यांना या जिल्ह्याची परिस्थिती अवगत केली की पूर्णपणे सोयाबीन गेली आहेत, शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे. मी शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती करतो की आपण काळजी करू नका, सरकारनं मदत नाही दिली तर त्यांना काय करायचं आहे, मोर्चे काढू, रस्ते रोखू, सरकारला मदत द्यायला भाग पडू, पण तुम्ही कोणी हिंमत सोडू नका. आणि आपल्या सततच्या या नुकसानीमुळं शेतकरी परेशान आहे, शेतकऱ्यांनी या अशा संकटाच्या काळात धीर धरावा अशी सुद्धा विनंती करतो. आणि विमा 100%, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकारच्या निकषाच्या पलीकडे जाऊन सरकारनं 8 दिवसात करावी अशी मी विनंती तहसीलदार साहेबांना मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना करतो.
आणि आजच्या या बैठकीला या कार्यक्रमाला आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रामराजे उडकुते साहेब हे दोन शब्द बोलतील।